नागपूरमध्ये मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा एस टी महामंडळाला बसला आहे बसेसची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे एस टीचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे आता नागपुरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या चौदा बसफेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या बसेस फक्त पुसतपर्यंत पाठवण्यात येत आहेत आणि त्यामुळे नागपूर विभागाला दिवसाला दोन लाख रुपयांचा आर्थिक फटका बसतो आहे राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा नागपूर विभागात एस टी महामंडळाला बसतो आहे कारण नागपूरमधून मराठवाड्यात जाणाऱ्या एस टी बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही फेऱ्या ज्या आहेत त्या गंतव्य ठिकाणावर न जाता त्या आधीच रोखण्यात येत आहेत उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसेस या पर पुसद येथे रोखण्यात येत आहेत तर पंढरपूर लातूर नांदेड या भागात जाणाऱ्या बसेस ज्या आहेत ते यवतमाळ येथं रोखण्यात येत आहेत एन सणासुदीच्या काळात हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनकर्त्यांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात एस टी बसेसचं नुकसान केलं जात आहे काही ठिकाणी एस टी बसेसला फोडण्यात आलं तर काही ठिकाणी जाळण्यात आलेलं आहे त्यामुळे एस टी महामंडळानं नुकसान टाळण्यासाठी बसेसनं धाडण्याचा हा निर्णय घेतला मात्र याचा सर्वाधिक फटका जो आहे तो प्रवाशांना बसतोय एस टी महामंडळाला दर दिवसाला दोन लाखांचं नुकसान होतं मात्र आता प्रवाशांपुढं एस टी नसल्यामुळे खाजगी बसेसनी प्रवास करण्याची वेळ आलेली आहे आणि या संधीचा या संधीचा फायदा घेत जे आहे ते खासगी बसधारकांनी तिकीट डबल केलेली आहे जी सुरुवातीला छत्रपती शं संभाजीनगरसाठी सातशे ते साडेसातशे रुपयाची तिकीट होती ती आता जवळजवळ खाजगी बसमध्ये चौदाशे रुपयाची झालेली आहे त्यामुळं या आंदोलनाचा फटका सर्वाधिक एस टी महामंडळाला बसतो आहे तर दुसरा फटका जो आहे तो प्रवाशांना त्यामुळे या सगळ्या आंदोलनावर काहीतरी तोडगा काढावा किंवा एस टी महामंडळाला संरक्षण देऊन जे आहे ते मराठवाड्यांपर्यंत बस घेऊन जावी अशी मागणी जी आहे ती प्रवाशांकडून केली के जात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहित साऊ उदयती मांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर आणि या बातमीचा बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पहात राह न्यूज एटीन लोकमत